स्वराज्य संस्थापक सच्चरित श्री शिवराय वेदान प्रमाणे अनंत आणि पवित्र आपले चरित्र आणि चित्र आम्ही पामर आपले यथार्थ दर्शन काय घडवणार म्हणूनच ही वेडी बाकडी सेवा आपल्या चरणी अर्पण बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अत्याचार वाढेल तेव्हा तेव्हा परमेश्वर अत्याचार नष्ट करण्यासाठी अवतार घेईल आणि मग तसंच झालं शिवनेरी गडावर एका नव्या सूर्याचा जन्म झाला गडावरील देवी शिवाई म्हणून नामकरण सोहळ्यात नाव काय ठेवावं शिवाजी खड़गधर कवडी माळ चापधर वज्र तेज रुद्र स्वर जगदंब 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 मृत्युंजय छत्रधर शौर्य यज्ञ शुभंकर युग कीर्ति धुरंधर जगदंब 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 मणि सह्यागिरि कंठमणि सिद्धहस्त मेरुमणि जगदंब 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 इंदुनृप विश्वंभर तांडवकर शिव शंकर पराक्रमी पुरंदर जगदंब 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 महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भोल्या भोल्यांना फुटला घाम याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का नजर येत तिच्या अंगार दरबारा झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला नावतेच अफजल खाने या नावतेच अफजल खाने जिता जागता जनू सहिताने कान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून कौतिक झालं दरबारात खान निघाला मोठ्या गुरमीत त्याच गोड दळ पायदळ फौजा फाटालाही बकळे अंगीत हातीच पळ पाहणारा कप छळछळ वाटेत भेटेल त्याला चिरडीत खेचीत खानाची सेना निघाली गावं लुटली देवळं उद्ध्वस्त केली आया बहिणींची आबरू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार काय लढवावा हुन्नर चिंतेत पंत सरदार महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा काय म्हणालात रायबा मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे
या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्योच्छावा. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परतती. अशा वाघिणीचा त्योच्छावा, तथा गणी माला कसा ठेचावा, तो क्यात गणी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची अन त्यासी नाही जाणीव शक्तीची अन करील काही कल्पना युक्तीची हजी जी जी काय कर राज जीवा महाल आल्या जी जी करील काय कल्पना युक्तीची हजी राजवा काय म्हणतोय खान. महाराज खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप धाडा, म्हणावा की आमची तब्येत जरा अस्वस्थ होत, दुपारची वेळ ठरवा. जी, त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. जशी खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला आणि अशा या शामियान्यात खान डौल पडुलेत आला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा, पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून खान म्हणतो कसा. आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारी तो हसरी रोकून नजारा गहरी जिरहा खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला कट्यारीचा वार त्यानं केला खर खर आवाज झाला चिलखत होत अंगाला खानाचा वार फुका गेला. खान यडबडला, इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकलाला वाघनं खाचा मारा केला आपल्याला. वार ग
आमच रगात देवा तुझा निवेद देवा तुझा चरणी वाहतो आमच हे असू दे देवा या तुझात देवा लढू जो मात भंडारा ह्यो भाळी मखू उफान रगात देवा आमच रगात देवा तुझा निवेद देवा तुझा चरणी वाहतो आमच हे असू दे देवा या तुझात देवा लढू जो मात भंडारा ह्यो भाळी मखू उफान रगात राजल जिंकून या जग भरी सुपाराचं नाव गाजती Yeah.